नमस्कार, वीकेबी मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। तर सर्वप्रथम बघूया आजच्या ठळक घडामोडी। कडबी चौक ते गोळीबार चौक उड्डाणपुलाचे भूमिपूजन, मुख्यमंत्र्यांकडून नितीन गडकरी यांचं कौतुक। महाराष्ट्र खासगी शाळा संघटनेचा 15% शुल्क माफीला विरोध, शिक्षण उपसंचालक यांना हटवण्याची मागणी। आणि अमरावती जिल्ह्यातील एका घरात तब्बल 22 कोबरा साप, सगळे जहाल विषारी जातीचे साप। आजच्या ठळक घडामोडीनंतर आता सविस्तर वृत्त। शनिवारी केंद्रीय मार्ग निधी अंतर्गत कडबी चौक ते गोळीबार चौक दरम्यानच्या नवीन उड्डाणपुलाचा भूमिपूजन समारंभ केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते पार पडला। नागपुरात शनिवारी कडबी चौक ते गोळीबार चौक उड्डाणपुलाचा शानदार भूमिपूजन सोहळा पार पडला। या प्रसंगी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह पालकमंत्री नितीन राऊत, पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांची प्रामुख्याने उपस्थिती होती। जवळपास 3 किलोमीटर लांबीच्या 146 कोटी रुपये खर्चाच्या रेल्वे उड्डाणपुलाच्या उद्घाटनाला दूरस्थ प्रणालीद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अध्यक्षस्थानी उपस्थित होते। या उड्डाणपुलासोबतच नागपूर इतवारी ते नागभीड रेल्वे लाईनवरील 4 आणखी नवीन उड्डाणपुलांचेही भूमिपूजन करण्यात आले। यावेळी मुख्यमंत्र्यांनी नितीन गडकरी यांच्या कामाचं मनापासून कौतुक केलं। सोबतच राज्यामध्ये उद्भवलेल्या पूरपरिस्थितीची आठवण देत अतिवृष्टी, खचणारे रस्ते, दरडी यावर कायमस्वरूपी तोडगा म्हणून अनेक पिढ्यांसाठी टिकेल असे नवीन तंत्रज्ञानाने बांधण्यात येणाऱ्या रस्त्यांसाठी वाहतूक व महामार्ग मंत्र्यांनी मार्गदर्शन करावे असेही आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले। हा जो उड्डाण पुल हा अशक्य असा अशी गोष्ट होती। मी या भागात स्कूटरने फिरलो आहे। एखादा भाग किती घाणेरडा असू शकतो आणि किती अतिक्रमण करून रस्ता कसा चौकअप करता येऊ शकतो याचं मूर्तिवंत उदाहरण म्हणजे इथले सगळे रोड आहे। आणि त्यामुळे या भागामध्ये सतत ट्रॅफिक जाम आहे। पुन्हा 2 रेल्वेचे क्रॉसिंग, नोगाची फॅक्टरी, इथे एक जाणच बंद लोकांनी याला केलं होतं। यामध्ये अतिशय सुंदर डिझाईन तयार झालेला आहे। गोळीबार चौकाच्या अंदर पुढे आल्यानंतर हा उड्डाणपूल सुरू होणार आहे, त्यामुळे मोमिनपुरा भागामधला खालचा ट्रॅफिक बंद होणार आहे। पण त्यावेळी आपल्या इथले मोमिनपुरातले पण नेते उपस्थित आहेत। मैंने मंजूर किया है कि नीचे वाला रोड भी मैं अच्छा कॉन्क्रीट का करने वाला हूं इस फंड में, तो आप थोड़ा अतिक्रमण हटाने के लिए मदद करिए ताकि आपका रोड अच्छा हो जाएगा। तो गोलीबार चौक तक मैं पूरा रोड बड़ा बना दूंगा। तो ये भी सहयोग अगर आपसे होगा तो इस बहाने ये पूरा एक प्रकार से नागपुर जो पिछड़ा, नागपुर माने महाराष्ट्र में विदर्भ पिछड़ा हुआ है और नागपुर में हमारे रेलवे लाइन के इधर सब पिछड़े हुए हैं। पूर्व नागपुर, उत्तर नागपुर, दक्षिण नागपुर और मध्य नागपुर। और इसलिए मैंने 2000 करोड़ रुपए केवल यहाँ 4 नागपुर के लिए रेलवे पुल के इधर दिए हुए हैं। और मुझे खुशी है कि इसके अलावा अब मैं कमाल टॉकी चौक से लेकर कामठी रोड से लेकर हमारे जय स्तंभ चौक जो है मेडिकल वाला, नाग नदी वाला, वहां से लेकर मोता साइंस कॉलेज से आगे ताजबाग के आगे तक एक बड़ा पुल बना रहा हूं। तो इससे हमारी पूर्व, मध्य, दक्षिण और इस उत्तर नागपुर के बीच में काफी अच्छी सुविधा होगी। और ये ब्रिज में जो नितिन राव जी ने लक्षरी बाग की समस्या रखी है उसका भी एक बार चेक करके देखेंगे कि उनके लिए भी क्या हो सकता है, पर बहुत खुशी है। यावेळी नितीन गडकरी यांनी सांगितले की हा जो उड्डाणपूल आहे हा अशक्य अशी बाब होती। एखादा भाग किती घाणेरडा असू शकतो याचं मूर्तिमत उदाहरण म्हणजे इथले सगळे रस्ते आहेत। मात्र आता अतिशय सुंदर डिझाईन तयार झालं असून गोळीबार चौकाच्या पुढे आल्यानंतर हा उड्डाणपूल सुरू होणार आहे। यामुळे प्रभावित झालेल्या मोमिनपुरा येथील रस्त्याचेही सौंदर्यीकरण करून देण्याचीही ग्वाही गडकरींनी दिली। नव्या रेल्वे लाईनमुळे विदर्भातील ऊर्जा प्रकल्पांना कोळसा पुरवताना 20 ते 22 तास लागायचे, आता मात्र केवळ 2 तासात कोळशाची सुलभ वाहतूक होणार आहे। या भूमिपूजनाला उपस्थित पालकमंत्री नितीन राऊत यांनी यावेळी आपले मत व्यक्त करताना सांगितले की विकास कामात परस्परांना सहकार्य करण्याची नागपूरची प्रथाच आहे। नागपूरच्या विकासासाठी आजचा कार्यक्रम अतिशय उत्तम असून या प्रकल्पासाठी पुढाकार घेतलेल्या सर्व लोकांचं त्यांनी अभिनंदन केलं।
महाराष्ट्रातील खासगी इंग्रजी माध्यमांच्या शाळांची संघटना असलेल्या मेस्टा यांनी शाळांमधील फीमध्ये 15% कपात करण्यास सरकारला विरोध केला असून सरकार एकतर्फी निर्णय घेत असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. तसेच नागपूर शिक्षण उपसंचालक यांच्या 25% शुल्क माफ करण्याच्या निर्णयाविरोधात त्यांनी न्यायालयात अपील केले आहे असे त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. पत्रकारांशी झालेल्या चर्चेत मेस्टाचे अध्यक्ष संजय तायडे पाटील यांनी सांगितले, यापूर्वी सरकारने 15% शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला असता तो निर्णय न्यायालयाच्या निर्देशाच्या विरुद्ध आहे. तर दुसरीकडे नागपूर विभागाच्या शिक्षण उपसंचालक वैशाली जमादार यांनी 25% फी माफीचा निर्णय घेतला असून हा निर्णय नियमानुसार घेता येणार नाही असेही ते बोलले. एकतर हा निर्णय वापस घेण्यात यावा किंवा अपेक्षित बदल करून दुसरे परिपत्रक तरी काढावे, नाहीतर न्यायालयात जाऊन आदेशाचे उल्लंघन केल्याचा दावा दाखल करण्यात येईल, सोबतच जमादार यांना हटवण्याची मागणीही केली जाईल असे तायडे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सांगितले. प्रश्न असा आहे की राज्य सरकारनं जो निर्णय घेतलेला आहे 15% माफीचा, तो सरसकट निर्णय घेतलेला आहे आणि त्यामध्ये ज्या पालकांना 7वा वेतन आयोग मिळतो, ज्यांनी घरी बसून पगार घेतला 2 वर्ष, ज्या पालकांचे उद्योगधंदे सुरळीत आहेत, त्या पालकांसाठीही तो निर्णय लागू होतो का? हा मूळ मुद्दा आहे. आणि मग जर सवलतच द्यायची असेल तर राज्य सरकारने स्वतःच्या तिजोरीतून सवलत द्यायला पाहिजे. आयजीच्या जीवावर बायजी उधार होऊन सवलत देण्यात मजा नाही. आमच्या खांद्यावर बंदूक ठेवून आमच्या खिशाला कात्री लावून राज्य शासन काय दाखवू इच्छितं, हा मूळ प्रश्न आहे. जर त्यांनी हा मुद्दा 15% फी माफ करण्याचा त्यांना असं वाटत असेल की गोरगरिबांना दृष्टीसमोर ठेवून घेतला, तर हा निर्णय घेताना त्यांनी मग ज्यांचे उद्योगधंदे ज्यांचे व्यवसाय सुरळीत सुरू आहेत, जे सरकारी कर्मचारी आहेत 7वा वेतन आयोग घेणारे, मग ते सचिव मुख्य सचिवापासून तर शिपायापर्यंत, त्या लोकांना त्याच्यातून वगळावं आणि त्यांची 100% फी भरण्यासाठी त्यांना सक्ती करावी, जेणेकरून ही जी तूट आहे, ज्या गरीब पालकांना न्याय मिळायचा आहे त्यांना तो न्याय दिल्यासारखं होईल. सरसकट जर त्यांनी हा निर्णय घेतला तर तो न्याय दिल्यासारखा होणार नाही आणि म्हणून आम्ही त्या 15% निर्णयाचा विरोध करतो. आम्ही सरकारला 25% आता जे काही नागपूर विभागाचे सन्माननीय शिक्षण उपसंचालक ताई आहेत त्यांनी जो निर्णय घेतला 25%, त्या संदर्भात 2 दिवसाचा अल्टिमेटम आहे. कारण हा कुठल्याही राज्य सरकारला विश्वासात घेऊन झालेला निर्णय नाही किंवा शिक्षण खात्याला विश्वासात घेऊन झालेला निर्णय नाही. त्यांनी आपलं परिपत्रक काढलं आणि देऊन टाकलं, परंतु 25% नेमकं कोणाची माफ करायचे हे नाही सांगितलं. जर सरसकट केले तर 25% कोण नुकसान भरपाई करणार ते नाही सांगितलं. आणि राहिलेल्या 75% ह्याची फी वसुली करण्याची त्यांनी हमी नाही घेतली. ते पालकांना आदेशित नाही केलं की तुम्ही 75% फी भरा. मग ह्याच्यामुळं त्यांना आम्ही 2 दिवसाचं अल्टिमेटम दिलं की त्याच्यात दुरुस्ती करा, अदरवाईज आम्ही तुमच्या विरोधात कोर्टात जाऊ. तुम्ही सुप्रीम कोर्टाचा अपमान केलेला आहे आणि राज्य सरकारला किंवा शिक्षण खात्याला विश्वासात न घेता निर्णय घेतला, म्हणून त्यांच्यावरती निलंबनाची कारवाई करण्याची मागणी आम्ही करत आहोत. अमरावती जिल्ह्यातील भातकुली तालुक्यातील उत्तमसरा येथे एकाच घरातून तब्बल 22 सापांची पिल्लं निघाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हे साप जहाल विषारी कोबरा जातीचे सांगितल्या जात असून त्यांना दिवसभराच्या रेस्क्यू ऑपरेशन नंतर पोहरा जंगलात सोडून देण्यात आले होते. अमरावती जिल्ह्यात उत्तमसरा परिसरात एकाच घरातून तब्बल 22 विषारी सापांची पिल्ले निघाल्याची घटना समोर आली आहे. ही घटना भातकुली येथील रहिवासी मंगेश सायंके यांच्या घरी घडली असून सुदैवाने सर्व सुखरूप आहेत. सायंके कुटुंब काही दिवसांकरिता बाहेरगावी गेले असता ते गुरुवारी परतल्यानंतर त्यांना घराच्या दाराजवळ सापाची कात आढळली, मात्र त्याकडे दुर्लक्ष करीत ते कामात व्यस्त झाले. मग सायंकाळी अंथरून टाकत असताना एक सापाचे पिल्लू निघाले. तसंच तात्काळ वसा संस्थेचे ॲनिमल्स रेस्क्युअर भूषण सायंके यांना बोलवण्यात आले असता सुरुवातीला एक छोटा साप पकडण्यात आला होता, मात्र दुसऱ्या दिवशी स्वयंपाकघरात आणखी 2 पिल्ले मिळाली. आणखी शोध लावल्यावर एकूण 22 जहाल विषारी कोबरा सापाची पिल्ले काढण्यात आली असून भूषण सायंके पंकज मालवे यांनी या सापांची वन विभागात नोंद केली आणि त्यांना मग जवळच्या पोहरा जंगलमध्ये सोडण्यात आले होते. आम्ही बाहेर गावून आल्यावर दुपारी नाही सकाळ संध्याकाळी आम्हाला सापाची कात दिसली बाहेर दरवाज्यासमोर. घरात गेल्यावर आम्ही संध्याकाळी मग झोपेच्या तयारीनं सातल्या थाकल्या, त्याच्यावर एक नागाचं पिल्लू दिसलं.
नागाचं पिलू दिसल्यावर आम्ही सर्पमित्राला बोलावलं. सर्पमित्र घरी येऊन आमच्या ते सापाचं पिलू पकडलं. सापाचं पिलू पकडल्यावरही आम्हाला अजून संध्याकाळी अजून एक पुन्हा दिसला. पुन्हा दिसल्यावर मग आम्ही अजून तो पकडला. पकडल्यावर आम्ही सकाळी उठल्यावर अजून किचनमध्ये गेल्यावरही आम्हाला पुन्हा अजून दोन दिसले. दोन दिसल्यावर अजून सर्पमित्र आले. सर्पमित्रांना अजून पकडले. पकडल्यावर ते कुळावर अजूनही पाहिले. कुळावर पाहिलं तर पूर्ण कुळ काढला तो घराचा. घराचा कुळ काढल्यावर त्याच्यात 22 नागाची पिलं होती. ते नागाची पिलं काढले. पूर्ण नागाची पिलं काढल्यावर मग अजून मग काही निघालं नाही. 4 वाजेपर्यंत आम्हाला ब्रेक लागला असते घराचा. सगळे सकूनपासून नागाची पिलं निघणं चालूच. काल रात्रीच्या सुमारास मला हेल्पलाईनवर एक कॉल आला मंगेश सायंके यांचा की त्यांच्या घरामध्ये एक सापाचा पिल्लू आढळलेला आहे. मी तत्काळ आपले रेस्क्यू इक्विपमेंट घेऊन तिथे पोहोचलो. तिथे पोहोचल्यानंतर बघितल्यानंतर मला एक नागाचा पिल्लू सापडला. त्याला मी रेस्क्यू करून पुन्हा माझ्या घरी गेलो. त्यानंतर दुसऱ्या दिवशी मला सकाळी पुन्हा त्यांचाच कॉल आला की एक अजून पिल्लू तिथे दिसलेला आहे. किचनमध्ये एक पुन्हा एक नागाचा पिल्लू मी रेस्क्यू केलं. त्यानंतर मला शंका आली तर मी पुन्हा इकडे तिकडे बघितल्यानंतर मला तिथून अजून एक सापाचा पिल्लू दिसून आला. त्यानंतर तिथल्या ग्रामस्थांच्या मदतीने मी तो ज्या भिंतीतून ते साप निघत होते त्या भिंतीला खोलण्याचा प्रयत्न केला आणि पूर्ण काढल्यानंतर मला एक 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 करता करता पूर्ण तिथे 22 सापांचा पिल्लांचा एक खूप मोठा संख्येने तिथून पिल्लू मी रेस्क्यू केले. रेस्क्यू केल्यानंतर त्यांना वन विभागाच्या दफ्तरमध्ये घेऊन त्यांचं रजिस्ट्रेशन केलं आणि सोबत वन अधिकाऱ्यांसोबत तिथेच बाजूच्या पोहरा जंगलामध्ये त्यांना रिलीज केले. त्यानंतर 3 वर्षाआधी अशीच एक घटना तिथेच त्याच गावी उत्तमसरा इथे घडलेली होती. तिथे 37 पिल्लं आणि एक गोनसची मादी आम्हाला अशीच मिळाली होती. त्यानंतर 3 वर्षानंतर एक पुन्हा ही घटना त्याच गावी उत्तमसरा इथे घडली. वणी तालुक्यातील ब्राह्मणी या गावात माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. दारूच्या नशेत एका युवकाने आपल्या जन्मदात्या आईवरच अत्याचार केल्याने परिसरात एकच खळबळ माजली. वणी तालुक्यातील ब्राह्मणी या गावात एक अविवाहित युवक आपल्या आई वडिलांसोबत राहतो. तो गावाजवळच असलेल्या कोल वाशरीत मजुरीचं काम करतो. या युवकाला दारूचं व्यसन असल्यामुळे रोज रात्री तो मद्यप्राशन करून घरी यायचा. असेच एका रात्री तो दारू पिऊन घरी आला व एकटीच झोपलेल्या आईवर त्याने बळजबरीने अत्याचार केला. या घटनेने हादरलेल्या महिलेने विष प्राशन केले. मात्र तिला तत्काळ मिळालेल्या वैद्यकीय मदतीने तिचे प्राण वाचले. प्रकृतीत सुधारणा झाल्यावर रुग्णालयातून थेट वणी पोलीस स्टेशन गाठले व मुलाविरोधात तक्रार केली. पोलीस स्टेशन वणी हद्दीमध्ये माणुसकीला काळीमा फासणारी अशी एक घटना घडली आहे की स्वतःच्या मुलानेच आईवर बलात्कार केला आहे. 23 तारखेची घटना आहे. 23 तारखेची संध्याकाळी सायंकाळी मुलगा दारू पिऊन घरी आला. आईने जेवण दिलं. 2-3 दिवसापासून तो आईला मारहाण करत होता. तर आई तिला मारहाण गेली आहे तर मरण लावून देतो म्हणून असं हे करून धमकी देऊन जीवाने मारण्याची धमकी देऊन आईवर बलात्कार केला. तर आईने दुसऱ्या दिवशी हा मला आयुष्यभर असाच त्रास देईल म्हणून दुसऱ्या दिवशी पॉयझन घेतलं. पॉयझन घेतल्यामुळे तिला दवाखान्यामध्ये ॲडमिट केलेलं होतं. तिच्यावर उपचार घरातला उपचारासाठी झाल्यानंतर काल तिने पोलीस स्टेशनला येऊन त्यांचा तक्रार दिली. त्या तक्रारीवरून गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. विविध धर्मांमध्ये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. सदर गुन्ह्यातील आरोपी हा ताब्यात आहे. त्याला अटक करण्यात आलेली आहे. सदर गुन्ह्याचा तपास हा माननीय पोलीस अधीक्षक भुजबळ साहेब, अडिशनल एस पी साहेब नांदे साहेब, एस डी पी ओ साहेब पुजेवार साहेब, माननीय पी आय साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पी एस आय नागपुरे सर यांच्या तपास व्यवस्थित चालू आहे. आणि गुन्ह्या संबंधाने जो एकजो पुरावा गोळा करून आरोपींविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करेल. नागपूरच्या गिट्टी खदान पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या जगदीशनगर येथील अब्दुल मनात मोहम्मद रहमान याच्या घरून एका देशी कट्ट्यासह 4 जिवंत काडतूस पोलिसांनी आपल्या ताब्यात घेतले आहेत. नागपुरातील वाढती गुन्हेगारी लक्षात घेता पोलीस विभाग जास्तच सतर्क झाला आहे. नागपूर शहरात सुरू असलेल्या धरपकड मोहिमेअंतर्गत गिट्टी खदान पोलीस स्टेशन हद्दीतील जगदीशनगर येथील आरोपीच्या घराची झडती घेतली असता पोलिसांना एक देशी कट्टा व 4 जिवंत काडतूस सापडले आहेत. आरोपी अब्दुल हा आधीच अभिलेखावरील गुन्हेगार असून त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. माननीय पोलीस आयुक्त नागपूर शहर यांचे आदेशान्वये कुष्टे हद्दीतील अवैध व्यवसाय व रेकॉर्डवरील गुन्हेगार यांची तपासणी मोहीम सुरू आहे.
त्याअंतर्गत काल दिनांक 30/7/2021 रोजी माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 विनीता साहू मॅडम, तसेच सहायक पोलीस आयुक्त सदर विभाग सुधीर नंदनवार साहेब यांच्या मार्गदर्शनात जगदीश नगर परिसरात आरोपींची झाडाझडती घेत असताना पोस्टेच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार अब्दुल मनान मोहम्मद रहमान याच्याकडे एक अवैध अग्निशस्त्र असल्याची माहिती मिळाली होती. त्यावरून त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे एक विना परवाना देशी अग्निशस्त्र मिळून आलेलं आहे. त्यावरून आरोपीच्या कडून ते शस्त्र जप्त करण्यात आलेलं आहे आणि त्याच्याविरुद्ध भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. आरोपीवर यापूर्वी भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हे दाखल आहेत. आरोपीच्या या शस्त्राबाबत अधिक तपास करीत आहोत. बुलढाण्यामधील मलकापूर बँक शाखेत मागील 1.5 महिन्यांपासून बँक मॅनेजरचे पद रिक्त असून शेतकऱ्यांना फार त्रास सहन करावा लागत आहे. त्यासाठी मलकापूर तालुका व शहर युवक काँग्रेसच्या वतीने स्टेट बँकेच्या कृषी विभाग शाखेमध्ये महापूजा आंदोलन करण्यात आले होते. तसेच लवकरात लवकर येथे परमनंट मॅनेजरची व्यवस्था झाली नाही तर पुढे या बँकेला कुलूप ठोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा सुद्धा युवक काँग्रेसने केला आहे. शेतकऱ्यांसाठी हा कालावधी पीक कर्जाच्या दृष्टीने फार महत्वाचा असतो, पण गेल्या 1.5 महिन्यांपासून मलकापूर शाखेत शाखा व्यवस्थापक नसल्याने शेतकऱ्यांना फार त्रासांना समोर जावे लागत आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना पाठिंबा देत युवक काँग्रेसतर्फे बँकेत महापूजा आंदोलन करण्यात आले होते. 3 तारखेपर्यंत जर शाखा व्यवस्थापकाची समस्या सोडवली नाही तर आंदोलन तीव्र स्वरूप घेईल असा संदेश युवक काँग्रेसने दिला आहे. तसेच बँकेतील अधिकाऱ्यांकडून शेतकऱ्यांसोबत सन्मानजनक वर्तन करण्यात यावे अशी मागणी पण युवक काँग्रेसने केली आहे. बुलढाणा जिल्हा युवक काँग्रेस आणि तसेच मलकापूर तालुका युवक काँग्रेसच्या वतीने मलकापूर येथील स्टेट बँकेच्या कृषी विकास शाखेमध्ये महापूजा आंदोलन करण्यात आलं. या महापूजा आंदोलन करताना याच्यामागचं कारण असं की इथे जवळजवळ 1.5 ते 2 महिने झाले शाखेमध्ये शाखा व्यवस्थापक नाही, त्यामुळे शेतकऱ्यांच्या समस्या ज्या आहेत ह्या प्रशासनाच्या आणि बँक वरिष्ठ बँक अधिकाऱ्यांच्या लक्षात याव्या याकरता आम्ही जे आहे हे आंदोलन करण्यात आलं. जवळजवळ जर बघितलं तर शेतकऱ्यांची आजची सर्व परिस्थिती पाहता शेतकऱ्यांना पीक कर्ज देणे अत्यंत गरजेचं असताना या शेतकऱ्यांना ज्यावेळी पीक कर्जाची खरी गरज होती त्या काळामध्ये या बँकेमध्ये कुठल्याही प्रकारचा मॅनेजर नाही आणि आतासुद्धा जे मॅनेजर साहेब उपस्थित झालेले आहेत ते टेम्पररी मॅनेजर आहेत, इथे परमनंट मॅनेजर नाही. तर आमची एक प्रशासनाला विनंती आहे की येथील कर्मचाऱ्यांनी सर्वात अगोदर तर सर्व शेतकऱ्यांशी किंवा लोकांशी कृषी विकास शाखा असल्यामुळे विशेष करून शेतकऱ्यांशी ऑरोगंटली बोलणं टाळावं आणि चांगल्या पद्धतीचं जे आहे वर्तन करून शेतकऱ्यांसोबत सन्मानजनक वागणूक करून आमचे शेतकरी आहेत हे शेतकरी आहेत हे शेतकरी आहेत यांच्या फाईल हरवल्या इथे यांनी सांगितलं की फाईल शोधा तर वरून हे इथले जे कर्मचारी आहेत हा ते वरून ऑरोगंटली उत्तर देता काय करायचं ते करा यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी आज संवाद केला असता त्यांनी की साहेब तुम्ही अशा पद्धतीनं करू नका आम्ही व्यवस्था करतो अशा पद्धतीची कुठली आम्हाला उत्तरं न देता उलट पक्षी सांगायला लागले किंवा तुम्ही कुठलं निवेदन दिलं होतं का वगैरे वगैरे. ठीक आहे असो काही हरकत नाही, ते त्यांच्या पद्धतीनं वागतात, आम्ही आमच्या पद्धतीने इथे आज महापूजा करून प्रशासनाचं लक्ष आमच्याकडे वेधण्याचं काम केलेलं आहे. येथून 3 तारखेपर्यंत जर इथे परमनंट मॅनेजरची व्यवस्था झाली नाही तर या बँकेला युवक काँग्रेसच्या वतीने कुलूप ठोको आंदोलन करण्यात येईल. वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची, भेटूया ब्रेक नंतर. लव यू दीपिका, बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए.
जो देता है फ्लाईव्हील एविएशन एकेडमी। फ्लाईव्हील एविएशन एकेडमी एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं। फ्लाईव्हील एविएशन एकेडमी, 1 degree 3 job opportunities। फ्लाईव्हील एविएशन एकेडमी गिव्स यू अ डिग्री और डिप्लोमा विद अ जॉब। फ्लाईव्हील एविएशन एकेडमी, 365 गांधीनगर, LAD कॉलेज स्क्वायर, बिसाइड कर्नाटक बैंक, नागपुर। अमरावती जिल्ह्यामध्ये काही दिवसांपासून मुसळधार पावसामुळे पूरग्रस्त स्थिती निर्माण झाली आहे। पालकमंत्री यशोमती ठाकूर या पूरग्रस्त विभागाचा दौरा करत असताना दहीगाव रेचा या गावात बंधारा फुटल्यामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली होती, तर अनेक घरांचे आणि शेतीचे नुकसान झाले आहे। तसेच गावांमध्ये सगळीकडे अस्वच्छतेचे साम्राज्य पसरले आहे असे त्यांनी सांगितले। या परिस्थितीमुळे कोणत्याही रोगाचा प्रसार होऊ नये यामुळे पालकमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना परिसराची स्वच्छता करण्याच्या सूचना दिल्या आहेत। आज आम्ही दर्यापूर रंजनगावचा दौरा केला। मागच्या वेळेला आम्ही अमरावती आणि भातकुली या भागामध्ये पूरग्रस्त पाहणीसाठी दौरा केला आणि असं लक्ष देत आहे की पहाडावरनं जे पाणी येतं ते खूप मोठ्या प्रमाणात अक्षरशः ढगफुटी या ठिकाणी झाली। शेतीचं नुकसान मोठ्या प्रमाणामध्ये झालेलं दिसत आहे। आपण आता इथे संत्र्याच्या बागेमध्ये आहोत, जसं काही सडा पडलेला आहे संत्र्यांचा, या ठिकाणी हानी तर झालेलीच आहे पण शेतीला पण खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान इथे झालेलं दिसत आहे। घरामध्ये सुद्धा पाणी आणि खूप सारी लोकांना इथं खरोखर खूप त्रास झालेला आहे या पाण्याचा। कोरोना प्रादुर्भाव कमी झाला असून राज्य शासनातर्फे रात्री 8 पर्यंत सगळ्या व्यवसायांना मुभा मिळणार आहे असे बोलल्या जात आहे। मात्र या निर्णयाविरोधात अमरावती रेस्टॉरंट अँड लॉजिंग असोसिएशनतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मूकमोर्चा काढण्यात आला होता। हॉटेल आणि रेस्टॉरंट पूर्ण वेळ सुरू ठेवण्याची मागणी त्यांनी या मोर्चाद्वारे केली। राज्य शासनातर्फे रात्री 8 पर्यंत व्यवसायांना मुभा दिली जाणार अशी चर्चा सुरू असताना अमरावती जिल्ह्यातील हॉटेल व्यावसायिक आणि कर्मचाऱ्यांनी या निर्णयाविरोधात शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मूकमोर्चा काढला होता। अमरावती रेस्टॉरंट अँड लॉजिंग असोसिएशनतर्फे हॉटेल आणि रेस्टॉरंट पूर्णवेळ सुरू ठेवण्यात येऊ द्यावे अशी मागणी या मोर्चाद्वारे केली। तसेच लवकरात लवकर ही मागणी पूर्ण नाही झाली तर आंदोलन अजून तीव्र स्वरूप घेईल असेही ते बोलले। रेस्टॉरंट लॉजिंग असोसिएशनच्या माध्यमातून आज जो आम्ही मोर्चा काढला, याच्यामधले सगळे हॉटेल व्यावसायिक आणि आमच्या हॉटेलमध्ये काम करणारे सगळे कर्मचारी रस्त्यावर येऊन आजचा आमचा जो विशेष मागणी अशी आहे की काल राज्य सरकारमार्फत काही घोषणा झाल्या, त्या घोषणेच्या माध्यमातून रात्री 8 वाजेपर्यंत त्यांनी मुभा देण्यात आली। मला राज्य सरकारला हे विचारायचं आहे की लेवल 1 जो डिक्लेरेशन त्यांनी काही काळापूर्वी जेव्हा केलं होतं, ज्याच्यामध्ये पूर्ण वेळ आणि पूर्ण 100% क्षमतेनुसार व्यवसाय करण्याची परवानगी त्यांनी काही दिवसापूर्वी जेव्हा अलॉट केली होती, त्या गोष्टीचं काय झालं। सर्वात महत्त्वाचा विषय की आज फक्त अमरावतीमध्ये 15 लाख लोकसंख्येच्या गावामध्ये 10 ते 12 पेशंट रोज निघत आहेत, काल 4 आणि परवा 9 होते। या 1.5 वर्षाच्या काळात शासनाने जेवढे कधी नियम लॉकडाऊनच्या माध्यमातून लागले त्या सगळ्या नियमांसोबत हॉटेल व्यावसायिक आमचे कर्मचारी शासनासोबत उभे राहिले, परंतु जेव्हा पेशंट कमी झाले आणि सगळ्या गोष्टी नियंत्रणात असताना सुद्धा आम्हाला आमचा जो व्यवसायाचा वेळ आहे जो साधारणतः सायंकाळी 7 ते 11 असतो तो अजूनही आम्हाला मिळाला नाही। आमच्या अनेक वेळा मागणी होत्या की जेव्हा तुम्ही 4 वाजेपर्यंतची वेळ देता तेव्हा मार्केटचा एक वेगळा वेळ आणि हॉटेल व्यावसायिकांचा वेगळा वेळ, हा 2 वेळेचा तुम्ही कॅटेगरीज करा जेणेकरून शहरातली गर्दी त्या नियमानुसार कमी होईल आणि ज्या लोकांना हॉटेलमध्ये यायचं आहे ते बरोबर त्या वेळेस येतील। आणि आम्ही 50% क्षमतेनुसार सोशल डिस्टन्सिंग ठेवून कमीत कमी जास्तीत जास्त जागेत व्यवस्थितरित्या आमचं व्यवस्थापन करत होतो आणि आज जो काही शासनाने नियम दिला आहे 8 वाजेपर्यंतचा हा आमच्या हॉटेल व्यावसायिकांना मान्य नाही। 50%पेक्षा जास्त रोजगार हा आमच्या माणसांचा गेला, कर्मचाऱ्यांचा गेला, ते 1.5 वर्षापासून घरी बसले आहेत। त्या अनुषंगाने जेव्हा इतर राज्य सेवा उद्योगांना वेगवेगळ्या मुभा देऊ शकते, सवलती देऊ शकते, ज्यामध्ये विशेष करून मालमत्ता कर असो, वीज बिल असो, GST असो, या प्रकारची सुद्धा कुठली सवलत महाराष्ट्र राज्य सरकारने आजपर्यंत सेवा उद्योगांना दिली नाही। आता आमच्या मागण्या याच आहे की आम्हाला आमच्या पूर्ण वेळ आमच्या व्यवसायाकरता द्यावा, ज्या काही सवलती असेल त्या सवलती द्याव्या। शनिवारी आपण व्यवसाय चालू ठेवता, रविवारी पुन्हा बंद करता, मला समजत नाही की रविवारचा मला आम्हाला हेच मागणी आहे की 8 वाजेपर्यंत जर नंतर जर तुम्ही जर वेळ आम्हाला दिला नाही तर आज आम्ही मूकमोर्चाच्या माध्यमातून आलो, जर ही वेळ अजून वाढवली नाही किंवा ही जर परिस्थिती अजून बिकट झाली तर उद्या दुसऱ्या प्रकारात आंदोलन करण्याची आमची सगळ्याची तयारी असेल। फक्त अमरावती रेस्टॉरंट लॉजिंग असोसिएशनच आज रस्त्यावर नाही तर नागपूर किंवा बाकीच्या जिल्ह्यातले सुद्धा लोक हळूहळू करून रस्त्यावर येणार आहेत आणि एक मोठ्या नियोजनच्या माध्यमातून राज्यस्तरीय एक मोठं निदर्शन येणाऱ्या भविष्यकाळात आम्ही करणार आहोत।
शासनाच्या निर्बंधाचा गैरफायदा घेऊन कोरोना काळात जीवनावश्यक वस्तूंमध्ये भेसळ होत असेल व अनावश्यक दरांमध्ये वस्तू विक्री होत असेल तर यावर तातडीने कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी विमला आर यांनी दिले. कोरोना काळात सामान्य लोकांकडून मनमानी दरवाढ व भेसळयुक्त पदार्थ विक्री केल्या जात असल्याच्या अनेक तक्रारी जिल्हा ग्राहक संरक्षण विभागाला मिळत आहेत. या तक्रारींच्या निवारणासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेची बैठक ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आली. यावेळी उपस्थित वैद्य मापन विभाग व अन्न औषधी विभागाच्या अधिकाऱ्यांनाही दरवाढ व भेसळ विरोधात कारवाईचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. कोविड प्रोटोकॉल पुढील काही दिवसात शिथिल होण्याची शक्यता आहे. अशावेळी निर्बंध घातलेली दुकाने व मॉल उघडण्यात येतील. यावेळी ग्राहक संरक्षण कायदा सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रसिद्धी अभियान राबवण्याचे आदेश व सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी बैठकीत केल्या. बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे कोरोना योद्ध्यांचा सत्कार समारोह आयोजित करण्यात आला होता. यावेळी राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ राजेंद्र शिंगणे उपस्थित होते. लस पुरवठ्याबाबत केंद्र सरकार महाराष्ट्रासोबत नेहमीच दुजाभाव करते असे मत राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांनी शेगाव येथे कोरोना योद्धा सन्मान या कार्यक्रमात व्यक्त केले. हा कार्यक्रम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आयोजित करण्यात आला होता. केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला लसीचा पुरवठा होत नाही त्यामुळे अडथळे येतात. महाराष्ट्राला जर 100% लसीकरण मुक्त बघायचे असेल तर केंद्राने मदत करायला पाहिजे, मात्र तसं होत नाही अशी खंतही शिंगणे यांनी व्यक्त केली. ज्या माहितीप्रमाणे अजूनही काही पुरेपूर असा लसीचा पुरवठा आपल्याला होत नाही. आजही लसीकरण बऱ्याच वेळा चालू राहते आणि अचानक लसी नसल्यामुळे त्या ठिकाणी बंद राहते आणि म्हणून नियमितपणे पुरवठा जर त्या त्या ठिकाणी जर झाला तर आपलं लसीकरणसुद्धा पुढच्या येणाऱ्या काळामध्ये लवकरात लवकर होऊ शकेल. त्यासाठी राज्य सरकार सर्वपरीने तयार असून राज्याची कोरोनाविरोधात सर्व तयारी झाल्या असल्याचीही देशात आता कोरोनाची तिसरी लाट कधीही येऊ शकते त्यासाठी राज्य सरकार सर्वपरीने तयार असून राज्याची कोरोनाविरोधात सर्व तयारी झाली असल्याचंही डॉक्टर शिंगणे यावेळी म्हणाले. कसं आहे की या कोरोनाच्या संक्रमणाच्या काळामध्ये लसीचा पुरवठा असेल, रेमडेसिवीरचा पुरवठा असेल, ऑक्सिजनचा पुरवठा असेल, या संदर्भातला केंद्र सरकारनं इतर राज्यांना केलेला आणि महाराष्ट्राला केलेला या तिन्ही बाबींचा पुरवठा आपल्या सगळ्यांना त्या ठिकाणी माहिती आहे. मला या बाबतीत काही फार. बुलढाणा जिल्हा पोलीस विभागातील 2 पोलीस अधिकारी व 12 पोलीस अंमलदार आज सेवानिवृत्त झाले. पोलीस अधीक्षक अरविंद सावरिया यांनी शुभेच्छा देत त्यांना निरोप दिला आहे. सोबतच 12 पोलीस अंमलदार यांचा सुद्धा सत्कार करण्यात आला आहे. आज 31/7/2021 रोजी 2 अधिकारी आणि 12 अंमलदार असे आम्ही उत्कृष्ट पोलीस खात्यामध्ये सेवा करून सेवानिवृत्त झालेलो आहे. त्याबद्दल आमचे माननीय पोलीस अधीक्षक साहेब श्री चावरिया साहेब, होम डीएसपी साहेब, तसेच ॲडिशनल एस पी साहेब यांनी सत्कार केला. तसेच आमचे जे सेवानिवृत्त अधिकारी आणि अंमलदार हे सुद्धा आमच्या आनंदामध्ये सहभागी होण्याकरता येऊन त्यांनी सुद्धा आमचा सेवानिवृत्तीबद्दल सत्कार केलेला आहे. त्यांचे सुद्धा मी खूप आभारी आहे आणि आम्ही जेवढे रिटायर्ड आहोत त्यांच्यातर्फे त्यांचे आम्ही खूप आभारी आहे आणि सर्वांचं आयुष्य यापुढे सुखाचं आणि समृद्धीचं जाओ ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो. तर आज VKB मराठी न्यूजमध्ये एवढंच. उद्या पुन्हा भेटूया काही नवीन घडामोडींसह. बघत रहा VKB न्यूज. नमस्कार.